गाड़ी आली शाळेवरती लावून बर बर आणि आता आलोय असं फिरायला काय माझं चुकलं का काय चुकलं बिटलं काय नाही मोकारा मी कामाचा काय माझी असतो चल्ली अहो काय वळसत ओळखीच होता काय कशाची ओळख कशाची काय ते रवी सरांबरोबर राहून लागली झाकायला शिवाय मला काय पण म्हणा बाळासाहेब तुमचं कामच निराळ असतं बघा काय काल रात्री केला गुड्डीचा बड्डे तुम्ही एकदम जकसच काल रात्री बड्डे गुड्डीचा एक नंबर करणार नाही ते खरं करणार बरं आमची गुडी म्हणली आम्ही काय करायचं का तुम्ही आणायचं आम्ही आणणार ना या गुडी गेली शपथ कसली ऍक्टिंग करताय राव बाळासाहेब अहो त्या हिरोच्या जाग्यात तुम्ही ट्राय करा की एखाद्या ऑडिशनला अहो दिली ऑडिशन पण त्याला काय सांगणार कसं आहे परपंच आहे महिन्याची महिन्याला पगार मिळते पण धरतोय त्याची त्याची छत्री पण एक दिवस असं होणार आहे योच बाळासाहेब उद्या तसं सुपरस्टार होणार आहे आज मी त्याची छत्रीन बाटली धरतोय उद्या त्याला माझी छत्रीन बाटली धरा लावणार मग बाळासाहेब तेवढं संध्याकाळचं काय की नियोजन खाटकूटचं खाटकूट 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 तर नियोजन काय सगळे नियोजन करून ठेवलेलं फक्त वाड्यावर जायचंय आणि संगीत होत बारीक के बार बार दोन चोवीस बार त्रिक छत्तीस बार चौक छप्पन बारी पंची बार चौक किती बार चौक अठ्ठेचाळीस हा बार चौक अठ्ठेचाळीस बारी पंची किती तू मला काय विचारते बारा पंचे तुझं मार्कशीट दे ग मला बघायचं गणित किती मार्क्स म्हणजे सही नाही तू सरांना कसं दिलं तुझी ताई का तू खोटी सही केली आम्ही आईलाच नाव सांगते मग मी बी तुझं नाव सांगेल काय सारखंच मोबाईल वरती कोणाला तरी बोलत असती बोलावं लागतं बॉस बरोबरच बोलते खूप त्रास असतो काम करताना मग देखील सोडून आणि कर किस नंबर लग्न म्हणजे लग्नावरतीच काय येते का सारखं मी आईला सांगते आई आई ही बघ काय बोलतीय ही बघ काय बोलते नको नका चार दिवस गावाला गेल्यामुळे सराव जरा बुडलाच त्याबद्दल सॉरी हा काय बोललास का तू कसला विचार करताय भाऊजी आर्यन काहीतरी बोलला तुमच्याशी बोल आर्यन काय म्हणतोस काय नाही गावाला गेलो होतो खूप मज्जा केली खूप धमाल आणि तन्वीची फॅमिली एक नंबर ग्रेट एवढा काय विचार करताय भाऊजी काही नाही रे फॅमिली जातो ना हो सर मला जाणून घ्यायचंय
कोण कोण आहे तुमच्या फॅमिलीत? काय करते तुमची फॅमिली? माझी फॅमिली सॉरी दीपाय, माझ्यामुळे किती मन मारून जगावं लागतं ना तुला? अहो, ज्यावेळेस तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना त्यावेळेस सगळ्यांशी लढले, पण तुमच्याशीच लग्न केलं. हो ना? हो. तुझे पप्पा तर म्हणायचे एखाद्या फौजीला मुलगी देण्यापेक्षा विहिरीत ढकलून देईन मी तिला. त्यावेळेस समजले ग, फौजीच्या बायकोला किती त्रास सहन करावा लागत असेल ना, त्याचा अंदाज आलता मला कळे. खरं सांगू दीपा, माझ्या पाठीमागे घरच्यांना एवढं सांभाळून घेतेस ना, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. अहो कौतुक सोडा, तुमच्याशी लग्न का केले माहितीये का? प्रत्येक जण तर आपल्या कुटुंबाची सेवा करतो, पण देशाची सेवा करणारा हा फौजी कोरडात एक असतो. खरंच तुझ्यासाठी बायको जर प्रत्येक फौजीला मिळाली ना तर आनंदाने फौजी लढेल सीमेवर. चला आवरा, आपल्याला आई बाबांना डबा द्यायला दवाखान्यात जायचे. चला निघूया. खरंच माझं काही चुकलं नाही त्या, जर माझे डोळे दिसत तुला कुणी मारला असत तर त्याला जिथं सोडलं असतं का? तुमची चूक झाली ना मग तुम्हाला ही सजा भोगावीच लागेल. अगं कुणी यायचं आपल्याला मारायचं आणि आपण ना मरल्यासारखं बघत राहायचं, ते नाही जमणार आपल्याला. नाही जमणार तर मला पण नाही जमणार. तुम्हाला जोपर्यंत सैन्यात बोलवत नाही तोपर्यंत मी पण येत नसते इथं. येते मी. अरे जा, गरज नाही आपल्याला कोणाची. सर आपण तर भारत मातेची सेवा करतो, मग आपल्याला का कोणी समजून घेत नाही? जाऊ दे रे, जे होईल ते होईल. आपण तर भारत मातेची सेवा करण्यासाठी जन्माला आलोय ना. ठीक आहे, सोडून द्या तो विषय, आपण आपल्या सरावाला सुरुवात करूयात. सराव आज नको, उद्यापासून. आणि हा, आपल्याला रेल हिरो व्हायचे सिनेमातला नाही, उद्यापासून कापून या दोघ पण. मी नाही कापणार केस, मला उद्या जायचंय भूमी बरोबर ऑडिशनला. मी फक्त याचा कॉन्फिडन्स वाढवा येतो. काय आर्यन, काय आपलं काय ठरलं होत? आपण दोघ आपल्या मम्मीचं स्वप्न पूर्ण करणार म्हणाल होत, पण आता तू काय मी काय चेमच. चला फोन याच्या कुठे नादाला लागतात. आणि हा, उद्या सकाळी 7 वाजता ग्राउंड. हाय मोहित. हाय मॅडम. कसा आहे? ह्याच का त्या फर्स्ट लव्ह वाल्या मिस? गप्प बस भूमी, काही बोलू नकोस. तुम्ही तुझ्या बरोबर यायचं नाही. काय काय बोला ना? काही नाही, मोहित सारखी तुमची स्तुती करत असतो. तुम्ही खूप चांगल्या. चांगल्या काय? काय चांगल्या? चांगल्या शिकवता. आपण ते तर माझं कर्तव्यच आहे, तो माझा जॉब पण आहे, कारण देशाचं भविष्य आमच्यावर आहे ना. त्यांच्यासारखे मिस असले देशाचं भविष्य घडणार का बिघडणार? काय म्हणतोय मोहित? का नाही घडणार. या ना मिस कधीतरी घरी चहा प्यायला. नक्कीच. बाकी तू काय करतेस? मी ऍक्टर आहे, सध्या स्ट्रगल चालू आहे, पण लवकरच इंडस्ट्रीत राज्य करायचंय. बाकी तुझा कॉन्फिडन्स मात्र एक नंबर आहे, आणि ह्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती तू नक्की यशस्वी होणार. तूच तर माझ्यात नाही. आजचं ऑडिशन तर मी गाजवणारच, आणि लवकरच या मूवीची लीड हिरोईन म्हणून अग्रीमेंट साइन करणार.